होतील वाकलनचा गोड आवाज महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये जाऊन आपल्या आवाजानं क्रीडा रसिकांना अगदी वेळ लावलाय असं समालोचक ओमकार शेट्टेट थँक्यू सो मच निशांत सेमी फायनल नंबर दोन एका बाजूला विजय ट्रिपल फाय सिक्स गोखिवरे आणि दुसऱ्या बाजूला स्वयं इलेवन गोरसे बीच हेमंतजी कामणकर यांचा स्वागत या मुख्य व्यासपीठावरती महाराष्ट्राचं महावस्त्र मायची देणारी भगवी शॉल आदर प्रेम स्नेह वाढवणारा पुच्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा या मुख्य व्यासपीठावरती स्वागतेने सन्मान केला जातोय ओ टू ओमकार शे लढाई सुरू क्रिकेट क्रिकेटमधील दोन धुरंधर योद्ध्याची एका बाजूला विजय ट्रिपल फाय सिक्स अर्थातच विजय जाधव आणि त्याच्या विरुद्ध भावेश पवार या दोन क्रिकेटचं जग दनानून सोडणाऱ्या नावातली लढाई आज ग्रामीण पटलावरती आली आहे गाठ पडली आहे भावेश सोबत थकाटक विजय जाधव नावाची गोरसईच्या कोणत्याही गोलंदाजानं जर या स्पर्धेतली हॅट्रिक कम्प्लीट केली तर मात्र एकवीसशे रुपयाचं कॅश प्राईज आहे अग्रिसेना पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष आणि द ग्रेट मराठा चे संस्थापक दोस्तीच्या दुनियेतील एक राजेशाही असं व्यक्तिमत्व मोहनदादा पाटील निलेशदा म्हात्रे आणि त्या सोबतीनं भूषणदादा पडवळे यांच्याकडनं आणि प्रत्येकी षटकाराला फाईव्ह हंड्रेडचं कॅश प्राईज दोन्ही टीमला आहे ते म्हणजेच चेतनदादा पाटील निलेशदा चव्हाण आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक जिग्नेशदादा म्हात्रे यांच्या माध्यमातनं आणि दोन्ही टीमसाठी एक कॅश प्राईज आहे पर सिक्स फाईव्ह हंड्रेड ऑन दी मार्क गोखिवरे इथे लास्ट जबाब बॉल होता अशीच काही गोलंदाजी विश्वनाथ जाधवच्या विरुद्ध देखील केली आणि आता तो दाखवतो आपलं तामझाम क्रिकेटच्या पटलावरचं वर्चस्व जीवचंद्राच्या मैदानावर ऑन साईडला स्लोवर वन बाउंसर होता त्याला वळवलाय पाठवलाय बॉल फाईन लेगला एक वेगळ्या धाटणीचा फटका सजवला जरूर एक सिंगल पूर्ण झाली आहे आणि दोन धावा या ठिकाणी मात्र मिळतील गंधर्व दादा पाटील देखील मॅचला एन्जॉय करतात त्यांच्याकडनं देखील ऑल द बेस्ट नितीनदादा यांची टीम इन ऍक्शन ॲक्शन स्मिथचं आगमन झालंय कासार वडवलीवरनं हँडसम मॅन एक डॅशिंग पर्सनॅलिटी वेलकम स्मिथ स्वागत आहे आपलं टीमची टोटल धावफलका वरती आहे तीन धावा अंतिम बॉल आहे पहिला पीवनचा आणि त्याच्या विरुद्ध आक्रमण जरूर करायचं होतं ला त्या ठिकाणी बॉल फील्ड झालाय मेघराज कडनं मेघराज केनेची केने फिल्डिंग सध्या गोरसईमध्ये चर्चा होता एक षटक संपलं टीम जी टोटाला धावफलक्यावरती तीन धावा धावफलकावर आणि कोणती विकेट नाही गेली आहे या मॅच ना विजय जाधवच्या अगदी वीस ते बावीस वर्षाच्या कारकिर्दीची एक मोठी टस्ट आहे गोरसईच्या क्रिकेट समोर कारण सध्या ग्रामीण क्रिकेट पटलावरची महाराष्ट्रातील एक दादा टीम म्हणून जे बजरंग इकडे पाहिलं जातं या स्पर्धेमध्ये ती आली आहे स्वयं इलेवन या नावानं तर दुसऱ्या बाजूला स्वतः विजय जाधव यांनी पुरस्कृत केलेला विजय जाधव ट्रिपल फाय सिक्स आणि ज्या अगदी आकड्यामध्ये शेवटचा आकडा ना सिक्स ते गरजेचे आहेत विजय जाधवच्या बॅटमधनं आणि एकदा का ते आले तर मैदानावरती मॅचला मजा येईल अन्यथा टार्गेट ता छोटं आलं तर मग गोरसईचं बॅटिंग ऑर्डर ते मोठं आहे तर मग विजय ट्रिपल फाय सिक्स अर्थातच विजय जाधवला या मॅचमध्ये आपला आपल्या बॅटची कमाल थमाल दाखवावी लागेल म्हटलं जाते ना ना हार ना जरुरी आहे ना ना जरुरी आहे जिंदगी एक खेळ आहे बस हिचं ना जरुरी आहे लढाईची होतीये सुरुवात आपण जाऊया ओव्हर नंबर दोनमध्ये मध्ये ऐकूयात आवाज निशांत पाटील यांचं षटक क्रमांक दुसरं बॉलिंग ट्रॅकवरती सन ऑफ गोरसई सूरज केनेला आपण पाहतोय पहिल्या ओव्हरमध्ये प्राऊड ऑफ भिवंडी भावेश पवारची अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली तीन धावा फक्त त्या षटकामध्ये खर्च केल्या स्ट्रायकिंग एडवरती आपण पाहतोय पालघरचा सितारा पालघरचा वंडर बॉय अर्थातच विजय जाधवला त्याला विस्फोटक आणि विध्वंसकपणे फलंदाजी करावी लागेल या मॅचमध्ये अगदी सूरजच्या विरोधात सूरज केडे रॉटर्म ओव्हर द विकेटनं विजय जाधवच्या विरोधात पहिलाच बॉल यावेळेस मात्र बॅटची एज लागली आहे ज्येष्ठांच्या मागे अक्षय भोईर करणार नाही आहे चुक पहिला धक्का या मॅच मध्ये बसतोय विजय ट्रिपल फाय सिक्स फलंदाज बाद फलंदाजाकडे सर्व क्रीडा रसिकांच्या नजरा होता तो फलंदाज इथे बाद झाला एज आणि मागे अक्षय जबरदस्त झेल कम्प्लीट करतोय शॉर्ट सिलेक्शन मिस झालं जसा फटका बॅट कडा लागली ना विजय किल न कॅच कडे पाहिलंच नाही त्यांना लगेच ड्रिल करून दाखवलं अपिश इनसाइड आऊट आउट मला कवश खेळायचं होतं आणि तिकडे जशी विकेट मिळवली ना आता विजय जाधवची जवळजवळ अर्धा किल्ला मैदानावरती सर केला हे गोडसईचं क्रिकेट आहे जे डॉमिनेटसाठी ओळखलं जातं त्यामुळे एका तरी स्टँड स्टॅन्ड द्यावं लागेल चा विरुद्ध विरुद्धांना चार ओव्हर पन्नास साठ ते टार्गेट ठेवू नका चाळीसचं ट्राय करा फोर्टी फाय फिफ्टी ॲटोमॅटिकली बनतील एकदा का विकेटवरती जर तुम्ही सेट झालात तर कारण गोडसेचं क्रिकेट म्हटलं की सध्या तरी चर्चा बुझी क्षमा बी जल सकतीय तुफान हो से बी निकल सकती आहे हो मायूस ना इरादे बदल मेरे साथी गोखिवरे किस्मत कभी भी बदल सकती आहे फक्त कम बॅक बॅक गरजेचं आहे या या ठिकाणी राहुल आलेत राहुलचा मागील दोन मॅचचा जर विचार केला तर चांगल्या फॉर्मात आहेत परंतु या मॅच मध्ये राहुलला चांगली कामगिरी करायची आहे सुरजच्या विरोधात यावेळेस पहिला तर अनपेक्षितपणे उचली ऑप्शनच्या बाहेर जाणार चेंडू एटी व्हाईट बॉल खराब चेंडू या एका धावेनं संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोचली आहे या आकड्यावरती सुरुवातीच्या दोन षटकांमध्ये आपण पाहतोय पूर्णपणे दबाव फलंदाजावर जाणवतोय कारण चांगल्या दर्जाची गोलंदाजी या मॅचमध्ये पाहायला मिळते सूरज केने यावेळेस देखील क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न भन्नाट वेग आणि या वेगामध्ये राहुल भेट झालेत काही जबरदस्त लेंथ पाहायला मिळते सूरज केनेच्या माध्यमातून भिवंडी टेनिस ब्रॉफ क्रिकेटमधील एक अव्वल दर्जाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून सूरज केनेकडं सातत्यानं पाहिलं जातं आणि आज आपल्या संघासाठी भेदक मारा हा गोलंदाज करतोय सूरज केने यावेळेस मात्र पूल करण्याचा प्रयत्न होता फटका फसलाय शॉर्ट कव्हरला शतरक्षक त्या ठिकाणी करताय चूक सुटलाय झेल इथे एकच दाब मिळाली राहुल केने चुकी करतायत कॅच ड्रॉप झाली आहे जीवनदान देखील आहे आज स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहिला ना तर जिग्नेशदादा चेतनदादा आणि निलेशदादा यांनी पूर्ण पालघर रायगड ठाणे जिंकलं असं म्हणायला हरकत नाहीये स्वप्न खरं तर मोफतच असतात फक्त त्याचा पाठलाग करताना आयुष्यात किंमत मोठी मोजावी लागते बट मुख्यमंत्री चषकानं अगदी त्या अपवाद केलाय आणि ज्यांचं स्वप्न अभाळा एवढी असतात त्यांना पराभवाची भीती नसते अगदी ते सगळे एका रेकॉर्ड बदलले कसे जातील मुख्यमंत्री चषक ते पूर्ण पालघर तालुक्याला आणि जीवचंद्र गावाचा सन्मान वाढवणारी स्पर्धा निशांत आपण पाहतोय सूरज यावेळेस पहिला तर चांगला फटका आपण पाहतोय परंतु इथे फटका फसलाय शॉर्ट थर्डमॅनला शतरक्षक त्या ठिकाणी आहे करणार नाही यावेळेस पाहिलं तर राहुल केने कोणत्याही प्रकारे चुकी करत नाही आहे आणि अजून एक धक्का या मॅचमध्ये बसतोय विजय ट्रिपल फाय सिक्स गोखिवेला क्रिकेटमध्ये देखील तसंच काही आहे इथे देखील पावला पावलावरती तुम्हाला अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो कधी वाईट दिवस येतात कधी चांगले दिवस येतात कधी चांगले प्रसंग येतात तर कधी वाईट प्रसंग कधी दुःख कधी सुख परंतु या सर्वांना ओलांडून तुम्हाला चांगली कामगिरी करायची आहे परंतु आज गोखिवरेला या मॅचमध्ये पलटवार करावा लागेल सोयम इलेव्हन गोखिव गोरसेच्या विरोधात बॉलिन राकवरती सूरज केने राइट आम ओव्हर द विकेटनं स्विचीचा फटका फटका फसलाय वेग बंदाट होता लाईन केली नाही आहे आणि इथे अजून एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय सूरज केनेकडे वेग आहे आणि तो वेगाचा वापर करतोय चांगली गोलंदाजी खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला पडल्यानंतर चेंडू आतमध्ये वळला आणि त्यानंतर फलंदाज इथे परिपूर्ण बीट झालेत गोलंदाज सूरज केने मन्नू साडी इथे पहिला तर बाउन्सर पाहायला मिळाला अप्पर कट करण्याचा प्रयत्न फटका फसलाय दोन षटकांचा इथे खेळ संपलाय ओमकार आणि प्रथम फलंदाजी करत असताना गोखिवरे या टीमची फलकावर धावसंख्या आपण पाहतोय फक्त आणि फक्त पाच धावा सुरजच्या विरोधात खेळणं फारसं सोपं नाही आहे त्याचा रिदम चांगला असतो त्याचा फॉलो थ्रू चांगला असतो आणि त्याच वेळेला त्याची रिलीज ऑफ डिलिव्हरी खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि त्याच्या विरोधात फलंदाज कोणत्या धाटणीचे फटके खेळेल ना याचा तो परिपूर्ण अभ्यास करतो फलंदराचा युजीच फुटवर्क असा आहे हे देखील तो तपासतो आणि तदनंतर गोलंदाजी करतो आणि या षटकामध्ये यशस्वी आहे सूरज केने जबरदस्त गोलंदाजी दोन षटकांचा खेळ संपलाय धाव फलक्यावरती धावा पाच विकेट गेले दोन अगदी फार सुंदर तू म्हणालास निशांत की कुठे थांबावं आणि कुठे सोडावं या दोन गोष्टी ज्याला कळाल्या तो आयुष्यामध्ये यशस्वी होतो म्हणून त्या प्रेमाची सावली या चित्रपटामध्ये सुनील गावस्कर आणि एक अतिशय सुंदर कविता क्रिकेटच्या पटलावरती आधारित संबोधली हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला अफाटेशी मैदानी येशी तू वेळोवेळी डाव तुझा येताच जमवशी जपून आपली खेळी काळ करी गोलंदाजी संकट टाकी चेंडू भोवताली झेल घ्या जो तो फासे टाकी मागे टपला यष्टी रक्षक तुझा उदळणा डाव या साऱ्यांना चुकवशील तरच तू अमेल धाव हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला थांबून चालणार नाही टीम गोखिवरेला पहिलाच बॉल पवन केने दिशा भरकटलाय अंबरचा इशाराला विकेटच्या बाहेर पीच आहे त्यामुळे हा नोबॉल घोषित केला जाईल आणि या बॉल नंतर आता फ्रीडचा इशारा लगेच अंपाच्या माध्यमातून आलाय धाव फलकावर धावा एकने पुढे सरकत असताना टीमची टोटल सहा धावा फ्रीडचा बॉल पवन केने मागच्या बॉलच्या कंपॅरिझन मध्ये अजून वेगानं टाकला दोन धावेचं मानस आणि आता इथे झाली आहे चूक डायरेक्ट हिट मात्र झालंय या पाहुयात अंपायरचा निर्णय काय येतोय अपील टीम गोरसई ब आणि अंपारनं निर्णय पाठवलाय आता तो मात्र तिसऱ्या पंचांकड्या अंपायर आपल्या आपल्यासोबत जॉईन होतात हानीफ पटेल सर या पाहुयात निर्णय का काय येईल थोड अंपारच्या माध्यमात ना प्रत्येक पाऊल योग्य नसतं पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात ना ते ध्येय नक्की गाठतात या मॅचमध्ये अगदी तसंच काही काम विजय ट्रिपल फाय सिक्स गोखिवरेला करायचं आहे फायटिंग टोटल सन्मानासाठी बॉलर्सला लढण्यासाठी एक टार्गेट सेट झालं तर का सेमी फायनलच्या मॅचला मजा येईल फायनलमध्ये इंटर कोण होईल त्याचं उत्तर आपल्याला हा सामना देईल मागचा सामना अष्टविनायक नायगावनं जिंकला फायनलमध्ये ते दाखल झाले अगदी चांगल्या बॉलिंग युनिटसोबत त्यांना क्रिकेट दाखवलं या मॅचमध्ये देखील चित्र ते सुरू आहे म्हणजे आपण म्हणूयात की आता रात्रीच्या स्टेजला टॉस फार महत्वाचा आहे नॉट आउट एक मिनिट अंपास पुन्हा एकदा कॉल कॅन्सल करतात अंपारकडे तो राईट कॅन्सल कॉल पुन्हा एकदा त्यांना चेक करायचं ऑब्जेक्ट आला ट्वेल्थ मानकडनं एकदा पुन्हा एकदा शाश्वती ते करतात आणि अजून एक, एक, एक मिनटं आपल्याला वाट पाहावी लागेल आहे ने जरी ऑनफील डिसिजन दिला कॅन्सल कॉल एक ते बेचाळीस क्रिकेटचे नियमत मेलबर्न क्रिकेटच्या माध्यमातून ही नियमावली येत्या आयसीसीच्या नाही आयसीसीचं क्रिकेट मेलबर्न क्रिकेटच्या रूल्सवरती चालतं आणि फायनली आता पुन्हा एकदा डिसिजन आला आहे दोन धावा मिळतील धावफलक दोन ने पुढे जात आहे uh, टीमची टोटल uh, स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला आहे जी जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती आठ धावा एका बॉलचा खेळ झाला पवन केनेच्या अगदी षटकातील बॉल तर यार स्विचिटचा फटका खेळायचा होता पवन केनेच्या विरुद्ध नाही जमलंय बॉल जातोय त्या ठिकाणी निर्धाव डॉट बॉलची होती त्या ठिकाणी समाप्ती निर्धाव चेंडून अगदी आपण पाहिलं तर अजून दबाव वाढत चालला कारण लेस दॅन रन अ बॉल आहे टीम इथनं डोकं वर काढणं गरजेचं आहे हाफ ट्रॅकर वेगवान होता पूल करायचं होतं नाही जमलं इथे देखील मी ते फक्त आणि फक्त एकेरी धाव आणि एका सिंगल नंतर धावफलक पुढे जातं टीमची टोटल आता फुलक्यावरती नऊ धावा नऊ विकेट गेले दोन का मेहनत आहे ना मैदानावरती भावेश पवार सूरज केनेची राईट ही बॅटर्स आला की मग लगेच लॉन्ग ऑन विकेटला ते येतात लिप्टन बॅटर आला की लगेच लॉन्ग ऑन मिड विकेटला त्यांना जावं लागतं जसं बॅटर्सचा एन चेंज होतोय तशी फिल्डिंगची देखील अगदी कसरत मैदानावरती सुरू आहे कारण सध्या अनेक यंगस्टर्सला घेऊन गोरसई ब खेळतोय टायगर मात्र आपल्या जागेवरून नाही हल्लाय टायगरची जागा परमनंट आहे शॉर्ट मॅन बॉल तयार बॉलिंग ट्रॅक वरती पुढचा बॉल पवन केनेच्या विरुद्ध ठोकला फटका अगदी मोठा सजवला मिस्ता डाऊन दी बॉल फिल्ड फायनली चला झेल टिपला गेलाय आणि विकेट मिळणार आहे गोलंदाज पवन केनेला आणि धक्का लागणार आहे टीम विजय ट्रिपल फाय सिक्स गोखिवरेला तिसरा केनीचं अगदी हे सॉन्ग तुम्ही ऐकलात राज हिरमाळी याच्या माध्यमातनं कास्ट करत असताना पवन केनेला या संगीताना मोठी प्रसिद्धी दिली आपल्यासोबत जॉईन झालेत वलंकनी बॉईजच्या माध्यमातनं एक भव्य दिव्य डोंगरीला एक लाखाची स्पर्धा ज्या व्यक्तिमत्वानी भरवली आदरणीय संजय ददा नोनीस आणि त्यांची पूर्ण टीम वलंकनी बॉयज त्यांच्याकडनं या स्पर्धेसाठी आणि टीम बीसाठी ऑल द बेस्ट झाला आहे संजय ददा नोनीस यांचं देखील आपण हार्दिक स्वागत बोला तर यार हाफ ट्रॅकर आता जाईल मैदानाच्या बाहेर मिड विकेटला ठोकला एक भगवा षटकार फलंदाज संतोष जाधवच्या बॅकमधन येतो व्हेरी मच नीडेड सेक्स ग्रेट शॉट गरजेचा होता मोठा फटका तो आलाय देखील या षटकारानंतर स्कोर uh, आता एक सन्मानजनक स्थितीमध्ये आला निशांत दावफुलकावरती धावा दा पंधरा झालेत सतरा बॉलचा खेळ झालाय क्रिकेट आहे uh, अनप्रेडिक्टेबल गेम uh, गोरसई जिंकेल किंवा गोखिवरे जिंकेल फक्त जे न्यूट्रल प्रेक्षक आहेत ना त्यांना सामना चांगला हवाय अजून एक हाफ uh, ट्रॅकवर होता एक सिंगल मिळेल एका सिंगल नंतर स्कोर uh, पुढे फ्लॅ होतोय टीमची टोटल तीन षटकांचा खेळ मैदानावरती संपल्यानंतर दावफलकावरती धावा झालेत आफ्टर थ्री ओव्हर आपण या ठिकाणी पाहता त्या म्हणजे सोळा धावा खरं तर कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं मैत्री चषक माहुलगावच्या विरुद्ध पराभव मात्र त्या पराभवातनं भरपूर काही शिकली आज गोरसाई टीम आज फिल्डिंगमध्ये स्पेशली ज्या इम्प्रूवमेंट्स या ठिकाणी पाहायला मिळाल्या जिथे जिथे जागा ज्या खेळाडूची असायला हवी तिकडे त्या सगळ्या प्लेसेसवरती काम केलं हाच तर एक चॅम्पियन संघ असतो जो काल कुठे चुकलंय त्यातून उद्या कुठे शिकायचं या सगळ्या गोष्टी साकारल्या जिकडे जातात ना ते गोरसईचं क्रिकेट आहे आणि पंधरा रन स्कोर वरती आपण पाहिला सिंगल आली सोळा झालेत शेवटचं षटक मैदानावरती बाकी इतन अजून कमीत कमी चौदा ते पंधरा रन्स अपेक्षित येतात या ठिकाणी आपण जर पाहिलं तर टीम विजय ट्रिपल फाय सिक्स गोखीवर आणि हा हॅट्रिक्स साठी पारितोषिक जरूर आहे मग विकेट चालेल त्या आपण पाहता काय टेलिकास्ट करते प्रिन्स मुव्हिज बॅकफूडला जाऊन अपर कट फटका फर्स्टला राहुल के हो आ, आ, मैं मैं केने शॉर्ट थर्ड मानला त्यानं टिपला झेल हा लेग ब्रेक होता रायटी बॅटर्स साठी तिकडे मडविकेटला एक क्वालिटी कॅच आपल्याला पाहायला मिळाली मेघराज केने आणि अशा प्रकारे तीन विकेट आणि तिन्ही फलंदाज झेलबाद झालेत ओव्हर नंबर चार ची होतीय सुरुवात आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय गोलंदाज साईड लसित मलिंगा भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटचा कपिल केने बॉलिंग ट्रॅकवरती कॉमेंट्री बॉक्समध्ये निशान पाडली पायचा आवाज आपल्या समोर कपिल केने बॉल्युम ट्रॅक वरती फ्राईटम ओव्हर द विकेट न संतोषच्या विरोधात इथे फटका बॉल चाललाय डीप थर्डमॅन लाइन लाईनच्या बाहेर घनागती स्ट्रोक चौकार चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय आपला ॲक्शन रिप्लेमध्ये संतोषच्या बॅटमधून स्विच इजचा फटका आपण पाहतोय संतोष मैदानावर आला आहे आणि धावा येताना आपण पाहतोय चांगल्या रंगात आलाय संतोष आणि चांगली बॅटिंग त्याला करावी लागेल कपिल केनेच्या विरोधात अगदी पहिल्या चेंडूवर ठोकलाय चौकार यावेळेस देखील खोलवा टप्प्याचा चेंडू काय जबरदस्त पुनरागमन पाहायला मिळतंय कपिल केनेच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर चौकार आणि तदनंतर खोलव टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय जबरदस्त पिन पॉईंट य प्रमुख अस्त्राचा वापर कपिल केनेनं या चेंडूवर केलाय गोलंदाज कपिल केने राईट ओव्हर द विकेटनं यावेळेस देखील स्विंग अँड मिस काय जबरदस्त कमबॅक पाहायला मिळते कपिल केने असा गोलंदाज आहे ना अगदी स्लॉग ओव्हरमध्ये फलंदाजाना बांधून ठेवतो आणि अगदी त्याच्या पहिल्या चेंडू चौकार आला त्यानंतर सलगचे दोन चेंडू डॉट पाहतोय इथे फुलटा चेंडू होता समोरच्या दिशेने खेळलेत ऑनला शतरक्षक आहेत मस्तकाला दस्तक देऊन बॉल जाईल सीमारेषा पार चार धावांसाठी अजून एक चांगला फटका संतोष जाधवच्या बाटमधून चांगला फटका पाहायला मिळाला अगदी या फटक्याची गरज होती आणि तो फटका समोरच्या दिशेने आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये ऑनला खेळले पवन केने त्या ठिकाणी होते प्रयत्न चांगला होता परंतु चेंडू त्याच्या डोक्यावरून अगदी चार धावांसाठी या चार धावीनं संघाची धावसंख्या आपण पाहतोय चोवीस या आकड्यावरती इथे देखील स्विचीचा फटका खेळण्याचा प्रयत्न फटका फसलाय चांगला बाटल पाहायला मिळतोय एका बाजूला संतोष जाधव आणि कपिल केने या गोलंदाजामध्ये इथे देखील स्विचीचा फटका शरीराचा वेद आणि अजून एक डॉचू पाहायला मिळतोय कपिलच्या माध्यमातून इथे बॅच एज अँड टेकन अजून एक धक्का या मॅचमध्ये बसतोय टीम गोखिवरेला संतोष जाधव बॅक टू द द्युवलन येथे पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना विजय त्रिपल फाय सिक्स गोखिवरे या संघाने फलकावर धावा उभारल्या तर चोवीस धावा पंचवीस धावांचा वान या मॅचमध्ये स्वयं इलेव्हन गोरसे बी या संघासमोर आपल्याला पाहायला मिळते चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली फलंदाजांची अक्षरशः भंभेरी उडवली या गोलंदाजानं अगदी या षटकामध्ये तब्बल आपण पाहतोय दोन चौकार पाहायला मिळाले कुठेतरी सन्मानजनक टोटल पाहायला मिळतो आहे परंतु गोलंदाजांना येथे चांगली गोलंदाजी करावी लागेल अनेक वेळा असं म्हटलं जातं ना कासवाच्या गतीने का होईना माणसाने रोज प्रगती करत राहावी अनेक ससे आडवे येतील तुमच्या समोर परंतु या मैदानावर त्यांना हरवण्याची हिंमत ठेवा या मॅचमध्ये गोखीव रेला अगदी तशाच प्रकारे कामगिरी करावी लागेल चांगली गोलंदाजी करावी लागेल अगदी गोडसेच्या विरोधात सातत्याने चांगल्या रणनीतीनं या मॅच मध्ये अगदी खेळ करावा लागेल तर नक्कीच टार्गेट आपण पाहिलं ना तर एक फायटिंग टोटल सेट करण्याचा प्रयत्न नक्की केला रन बॉल मात्र या ठिकाणी ते सेट झालाय आज वाढदिवस एक uh, एक एकेकाच क्रिकेट गाजवलं आणि आज देखील जुचंद्र गावाच्या क्रिकेटसाठी आई चंडिका मातेच्या आशीर्वादानं वयाच्या चाळीशीनंतर देखील गोलंदाजानं ज्या नावानं ना घाम फुटतो ते नाव म्हणजे निलेशदा म्हात्रे आणि त्यांचाच वाढदिवस आहे द ग्रेट मराठा परिवाराकडनं आणि पूर्ण पालघर टेनिसबॉल क्रिकेट आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं निलेशदा म्हात्रे यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा आई चंडिका मातेच्या आशीर्वादानं उदंड आयुष्य तुम्हाला लाभो आणि तुमच्या आयुष्यातली सगळी स्वप्न साकार हो ह्याच शुभेच्छा आपण देऊयात निलेशदा मात्रे यांना आणि बी फ्रँक म्हणायचं झालं निशांत तर जर मी पालघरचं क्रिकेट कोणत्या नावामुळे पाहिलं तर ते नाव आहे निलेशदा मात्रे यांचं ज्या मी पहिल्यांदा द ग्रेट मराठाची टुर्नामेंट कवर केली भरभरून प्रेम मोहनदादा असतील रंजित दादा निलेशदादा नितीन गंधर्व गंधर्वदादा या सगळ्यांनी दिलं हॅट्स ऑफ टू यू ऑल आणि वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आपण देऊयात या ठिकाणी निलेशदा मात्रे यांना तुम जिओ हजारो साल सालके दिनो पचा सजार वेळ झालीये कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदलावची आणि आता आपण ऐकवत आवाज पुन्हा एकदा तुषार सोनने आणि त्यांच्या सोबतीन कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्यासोबत जॉईन होतील प्रमोजी शेडगे थँक यू व्हेरी मच ओंकर शेट्टे अँड निशांत बाडील यांचा आवाज आपण ऐकत होता स्टार्ट ऑफ द मॅच ऑन फील्ड विरल नायर सर अँड ललित बोईर बंड्या सर आपल्याला पाहायला मिळत आहेत सामन्याला सुरुवात संतोष जाधव गोखिवरे एक्सप्रेस पंचवीस धावांचं टार्गेट सेट केलं आहे स्वयं कोर्स गोरसा बी संघासमोर व्यासपीठावर आपण पाहतायत हिमालयानं आपण पाहतायत ड्रोन कॅमेऱ्याच्याद्वारे खूप चांगली क्षणचित्रे फितीत केली पहिला चिंडॉन साईडला खेळला गेला के पवन केने ए वन भावेश पाटील मात्र पुढे सरसावेल आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळतंय सिंगलच्या साहाय्याने धावांची गती फलकावर जाऊन पोचते ती बिनबाद एक या संख्येवर जबरदस्त अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतारा पाहायला मिळतोय इवन पवन केने मात्र सहा लाखाच्या स्पर्धेमध्ये जरूर खेळला गेला मिळमानच्या क्रीडा संकुलमध्ये आपण पाहिलं एक षटकर त्याचा अप्रतिम देखना पाहायला मिळाला परंतु संपूर्ण स्पर्धेमध्ये विचार केला तर भावेश पवारने मारलेला तो कालच्या दिवसामध्ये हवेच्या अगेन्स्ट आणि खास करून रस्त्यावर चेंडू मात्र डिरेक्ट गेला होता ऑन साईटला संदेश केने ट्रेडमार्क शॉट इन टू द गॅपमध्ये चेंडू निघून जाईल आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या

गुड डिलिव्हरी मात्र या ठिकाणी आपण पाहत आहे सरळ चेंडू निघून जातो आहे संतोष जाधव पिण्या मात्र या ठिकाणी एक डिलिव्हरी करताना विजय जाधव थोडेसे नाराज झाले आणि खास करून कारण विजय जाधवला माहिती आहे आपल्या बंधूची मात्र लईन त्या लाईन काय आहे ऑफमच्या जा बाहेर जास्तीत जास्त चेंडूला पीच करतो शहापूरचं ते मैदान आणि संतोष जाधवने ते गाजवलं होतं विजयजी भाई बघत यांची ती स्पर्धा अप्रतिम अप्परकटच्या माध्यमातून मात्र चेंडूला वाल गेलं आहे चेंडू निघून जाईल राहुल जॉन मात्र त्या चेंडूचा पाठलाग करतायत फेकी येईपर्यंत दोन दावा डेफिनेटली पळून पूर्ण केल्या जातील इल, स्वयं इलेवन गोरसे बी हा संघ जाऊन पोहोचते फलकावर नव यादाव संख्येवर जो संघ विजय होईल तो संघ अष्टविनायक नायगाव संघवर ग्रँड फिनालीचा सामना खेळल तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी अजून एक सामना आपण खेळणार आहोत खेळवणार आहोत त्याचं कारण दोन बाईक आणि एक बाईक तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी हे डिफरंट आहे निलेजी चव्हाण यांनी लगेच कॅल्क्युलेशन केलं जिग्नेजी मात्रे यांनी कॅल्क्युलेशन के केलं हे बाईकमध्ये डिफरंट आहेत प्राईज वेगवेगळे आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हणजे खेळावं लागेल अन्यथा सुपर ओअर किंवा कल्पेश मात्रे यांनी सांगितलं होतं बॉलआउट स्पर्धा ठेवली असती परंतु या ठिकाणी आपण पाहत आहेत की डिफरंट असल्या कारणानं मनीष मात्रे यांनासुद्धा पाहतायत चेतन पाटील यांना पण पाहू शकाल भावेश मात्रे यांना आपण पाहत आहेत संघाची धावसंख्या दहा कामेश पाटील आमच्यासमवेत जोडले गेलेत तर कॉमेडी स्टुडिओमध्ये गुणलेखकाचा लिखा जोगा संतोष जाधव पिण्या पुन्हा एकदा गोकिवरे एक्सप्रेस अप्रतिम ऑफसाइटला फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत पार्थ।, पार्थ।, पार्थ या वेळेला काय आम्ही आमच्या पेक्षा क्रिकेटला जातो संदेश केने आम्ही पडणार आम्ही लढणार परंतु आम्ही जिंकणार हे ब्रीद वाक्य संदेश केण्याच्या रक्ता रक्तामध्ये आपल्याला पाहायला मिळतं क्रिकेटमध्ये आम्हाला एक एक धावेसाठी किती झगडताना पाहायला मिळतं हे आम्ही सातत्याने पाहिलं आहे आणि संदेश केण्याची जेव्हा स्टेटमेंट घेतली तेव्हा त्यांनी सांगितलं पूर्ण आमचा गाव आमच्या पाठीशी असतो विशेषतः सकाळच्या सतरापर्यंत मात्र जेव्हा जेव्हा आम्ही लांब लांब टूर करतो त्यावेळेला महिला वर्ग आमच्या पाठीशी असतो आणि अख्खा भिवंडी गाव मात्र भिवंडी तालुका आमच्या पाठीशी असतो थोडेशा अडथळा निर्माण झाला होता बॅट अगोदर यावेळेला स्लाईड केली गेली होती आणि त्यातनंतर थोडंसं कंट्रोल नव्हतं नियंत्रण नव्हतं आणि मी तर टायगर या वेळेला आपण पाहत आहेत येणाऱ्या भवितव्यात कदाचित टायगर ग्रुप आपल्याला पाहायला मिळेल यात काही शंका नाही आहे आमचं कॅमेरामॅन बंदिस्त करत असताना कॉमेंट्री स्टुडिओ थँक यू व्हेरी मच मुझ प्रिन्स मूवीच्या माध्यमातून ऋत्ती कसगर आपण पाहत आहेत मॅचचा आनंद घेत असताना खूप चांगले क्रिकेट आत्तापर्यंत हाताळलं गेलं आणि आज सॅटिस्फाईड असतील आपल्या संघावर जी कामगिरी केली आजचा दिवस गाजवला असं म्हणायला हरकत नाही या टिवरीच्या मैदानात बारा धावा फलकावर ट्वेल्व रन्स विजयासाठी तेरा धावेची गरज आत्माराम लाडकोजी बोईल साहेब क्रिकेटवरचे भक्त आपल्याला पाहायला मिळत आहेत गुड डिलिव्हरी गुड डिलेव्हरी द लाईन मिस्टर स्वरूप गेल्या मॅच मध्ये स्वरूपने अप्रतिम गोलंदाजी केली होती टप्पा अचूक होता त्या टप्प्यावर भेदक मारा करत मात्र गोलंदाजी केली होती टिवरी गावातून जितू पाटील यांना सुद्धा आपण पाहतायत वेलकम जितू पाटील यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत वेलकम माझे सदस्य चंद्रपाडा ग्रामपंचायत ग्रामपंचायत आपण पाहतो टिवरी गावातील एक अनमोल रत्न पाहायला भेटतात आणि माझे सदस्य आहेत ग्रामपंचायत त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय त्यांचं मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत सुपर कॅच पार्थ मॅग्ने पार्कच्या माध्यमातून क्वालिटी झेल या ठिकाणी कम्प्लीट केला जातोय स्लाईस करण्याचा प्रयत्न होता परंतु तेवढाच चांगला झेल या ठिकाणी आपण पाहू शकल माध्यमातून कम्प्लीट केला जातोय आणि पहिला धक्का टीम आपण पाहू शकल गुरसई या संघाला लगावला जातोय तो म्हणजेच संदेशच्या माध्यमातून नवीन बॅट्समन आता मध्य पुढे सरसावेल मैदानाच्या आतमध्ये भावेश पवार प्राऊड ऑफ भिवंडी म्हणून या फलंदाजाला सातत्याने ओळख आपण पाहतो टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर एक मोठं नाव आपला पाहायला म्हणते भावेश पवार स्ट्राईक संघाची धावसंख्या बाराच्या घरामध्ये बारा धावा एक धाव ते तर वेगा नाही दुसऱ्या धाव्यासाठी द विकेट काय आक्रमकता फलंदाजी मध्ये यावेळेला पाहायला मिळते तर मिळते परंतु सिंगल डबलला सुद्धा या ठिकाणी महत्व प्राप्त करून देताना पाहायला मिळतात आम्ही मात्र षटकार चौकारांसाठी ओळखले जात नाही हे मात्र यावेळेला ब्रीद वाक्य घेऊन दोन दावा पूर्ण केल्या आम्ही कंडिशननुसार खेळतो हे गोरसाई बी संघाचं ब्रीद वाक्य पाहायला मिळतं सिच्युएशननुसार खेळण्याची पद्धत आमची वेगळी आहे म्हणून आज स्टँडर्ड आज वेगळा पाहायला मिळतोय कारण चोवीस धावांवर मात्र थांबवलं गेलं पंचवीस डावांचा टार्गेट असताना मोठे फटके येऊ शकले असते या चेंडूवर परंतु भावेश पवारने ते केलं नाही सिंगल डबलला महत्त्व दिलं गुड थिंकिंग पुन्हा एकदा त्याच पद्धतीने पायवरचं चेंडू होता सॉफ्ट अँड बॉडामॅनचा उपयोग केला आज भावेश पवार खुश असतील कारण ओपन क्रिकेटमधून उमर प्रतीक इलेवन या संघातून खेळताना हकीमबाई खुश असतील आपल्या संघाच्या कामगिरीवर आणि प्लेईंग इलेवनमध्ये खूप चांगला रोल अदा केला भावेश पवारने ते धक्का बॉयजचे प्रोपरायटर आदरणीय महेंद्र पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आज त्यांची स्पर्धा संपन्न झाली इव्हरीच्या मैदानात आपण पाहू शकतायत आणि खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट पद्मावती प्रसन्न मान संघाने फर्स्ट प्राईज मिळवलं गेलं दुसऱ्या क्रमांकावर स्पोर्ट जुचंद्र समाधान राहिला आणि तिसऱ्या क्रमांकावर मडवी पाडा मात्र आपण पाहतायत म्हणजे तिन्ही खूप चांगल्या प्रकारचे संघ पाहायला मिळाले पंधरा धावा एक गडी बाद विजयासाठी अजूनसुद्धा इथून जर विचार केला तर जवळजवळ दहा धावीची गरज असेल फक्त म्हणून चालणार नाही आहे क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडू पडेपर्यंत भविष्यवाणी देणं म्हणजे क्रिकेट जगतामध्ये मूर्खपणाची गोष्ट म्हणून संबोधली जाते पत्रकार कल्पेश भोईर यांना सुद्धा आपण पाहू शकतायत पंधरा धावा स्वयं इलेवन गोरसाई बी ऑन साईटला फक्त दिशा दिली यावेळेला ग्लान्स केला जातोय सरळ चेंडू निघून जाईल ग्लान्स अप्रतिम मनगडचा वापर केला गेला होता फक्त चेंडूला दिशा दिली जर पुढे पाय ठेवून मात्र खेळले असते तर पॅडल स्वीप आपल्याला पाहायला मिळाला असता प्रत्येक षटकरासाठी पाचशे रुपयांचं कॅश प्राईज या ठिकाणी पाहायला मिळतं जिंकण्याची मात्र आपण पाहू शकतायत त्याचप्रमाणे निलेश चव्हाण आणि चेतनजी पाटील रिवर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला सरळ चेंडू निघून जातोय पहा स्वरूप स्वरूप जो गोलंदाजी करतो अप्रतिम पाहायला मिळतो ज्याची लेंथ त्यानंतर डावकऱ्या त्याचे गोलंदाज ऑलरेडी स्ट्रॉंग असतात आपण सातत्याने पाहिलं आहे परंतु लेंथ अँड लाईन जर तुमच्याकडे असेल तर डेफिनेटली जगातील सर्वोत्तम गोलंदाज किंवा फलंदाज ज्या वेळेला येतो ना ज्यावेळेला फलंदाज येतो त्यावेळेला गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून अप्रतिम तुम्ही परिपक्वता दाखवता त्याचंच प्रात्यक्षिकरण यावेळेला पाहायला मिळतं उमेश विरारकर त्यानंतर योगेश मात्रे अर्थातच बिट्टा या ठिकाणी उपस्थित झालेत म्हणजे कामणकर सुद्धा या मॅचचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेत अनके केपीएल ला आम्हाला खूप चांगलं कॉपरेट केलं थँक्यू आपलं सुद्धा सहर्ष स्वागत करीत आहोत सतरा धावा एक गडी बाद तुषार सोनवणेचा या आपण आवाज ऐकूया धन्यवाद डीजे पुढ칙 एकदा वेलकम बॅक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत इथून देखील जर पाहिलं तर बारा चेंडू आठ धाव्यांचं लक्ष असेल सतरा धावा कवर लगवल्या गेल्या एक विकेट गमावले स्वयं इलेवन गुरसेई ब हा संघ आपण पाहू शकाल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल यावेळेला हलक्या शहताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली मनगडाचा वापर केला सिंगल तिथे डबल कशी कन्वर्ट करायची हे मात्र दोन्ही फलंदाज आहेत आणि संघाची धावसंख्या जाऊन पोचते एकोणावीस या धावसंख्येवर आता मात्र विजयासाठी सहा धावेची गरज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि या दोन धावेने मात्र भावेश पवार प्राऊड ऑफ भिवंडी या खेळाडूच्या पन्नास धावा पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत या सिरीजमध्ये खूप चांगली रणनीती आत्तापर्यंत स्ट्रॅटजी आखली गेली गुड डिलिव्हरी टप्पा अचूक पद्धतरी पाहायला मिळतोय स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता तिथून बाउन्स मिळाला आणि विजय जाधव याच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला आहे तिसऱ्या चौथ्या क्रमांकासाठी सुद्धा आपण सामना खेळवणार आहोत रॉयल मिरा रोड संघाचं कॅप्टन आपण येऊन राहायचं आहे तो सामना झाला की लगेच आपण फस्ट अर्थातच आपण ग्रँड फिनालेला सुरुवात करणार आहोत खूप चांगले गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजीचा दर्जा या ठिकाणी पाहायला मिळतोय संघाची धावसंख्या स्थिरावली गेले एकोणावीस दहावा टप्पा पडल्यानंतर थोडासा हलकासा स्विंग मिळतोय कारण सिमेंट कॉन्क्रीटची ही, ही केपट्टी पाहायला मिळते तेजस पाटील सावरोली भिवंडी या ठिकाणहून आपण पाहतायत की शुभेच्छा आल्यात त्या स्पेशली गोरसे संघाला गोरसे बी संघाला आणि संदेश केने जे कॅप्टन आहेत त्यांना मात्र तेजस पाटील सावरोली यांच्याकडून शुभेच्छा आल्यात बाईक आपण पाहू शकतायत अल्केश आताने चेंडूला फक्त दिशा दिली बॅटचं फेस ओपन केलं क्षेत्ररक्षक संतोष जाधव पिण्या मात्र पुढे सरसावेल फेकी करेल तत्पूर्वी त्या ठिकाणी मिळते सिंगल बॅकअप चांगला मिळतोय गजेंद्रच्या द्वारे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर वीस या दावसंख्यावर ट्वेंटी रन्स ऑन द बोर्ड अक्की इथून देखील जर पडलं तर आठ चेंडू शिल्लक असेल पाच धाब्यांचं राहिलं लक्ष कोण जिंकेली मॅच नो डाऊट गुरसाईच्या माध्यमातून बरेच पराक्रम आपण सातत्यानं पाहिलेत पवन केडे भावेश पवार इव्हन जोडी आज मोठमोठ्या मुट स्पर्धेमध्ये चांगली खेडी सातत्याने आपला पाहायला मिळते रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पवन केने पाच चेंडूमध्ये पाच षटकार ठोठावले आणि तिथून एक मोठा फॅनफर्स आपला पाहायला मिळतोय पवन केने ऑन स्ट्राईक वीस धाव तर डिफरेटली झाल्यात पाच धाव्यांचं लक्ष असेल कशा प्रकारे पवन केरे मॅच फिनिश करेल हे देखील बॉलिंग ट्रॅकवर बॉलो तयार लापड पाहू शकाल सन्मान दिला जातोय सिंगल डबल क्रिकेटचं बेसिक मानलं जात आहे आणि एकंदरीत विचार जर केला तर पवन केरे देखील एक हिटर बॅट्समॅन म्हणून सातत्याने ओळख पाहायला मिळते पण पवन केरे सांगतोय सिंगल डबलला देखील प्राधान्य द्यावं लागेल या क्रिकेटच्या पटलावर या ठिकाणी एकवीस जावा या धप्पडकावर लगावल्या गेल्या आहेत येणारे चेंडू इथून देखील शिल्लक असतील सात आणि विजयाकरिता फक्त आणि फक्त चार धाव्यांचं लक्ष म्हणून राहिले स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल भवेश पवार मो एक मोठी फॅन फॉलोईंग इन्स्टाग्रामवर पाहायला मिळते त्याचबरोबर ही सर्व काही फॅन फॉलोईंग या ठिकाणी जर पाहिलं तर ऑल इन वन गोरसे संघासाठी या स्पोर्ट ज्युचंद्राच्या मैदानावर आपण पाहू शकाल यावेळी जर पाहिले तर शेवटचा बॉल जर पाहिले तर मैद्रानाच्या आतमध्ये एक धाव तर डेफिनेटली अर्जित केली जाईल ठिकाणी जर पाहिले तर एके धावडे संघाची धावसंख्या बावीसच्या घरामध्ये एक, एक विकेट गमावले तीन ओव्हरचा खेळ कम्प्लीट झालाय प्रेक्षक वर्ग देखील फुल स्टँड खचाखच भरलेले पाहू शकाल आता मला सहा चेंडू उर्वरित शिल्लक असेल आणि तीन धाव्यांचं लक्ष असेल सहा मध्ये तीन कुठेही जाऊ नका एक डीजे ब्रेक ऐकत्रा पहात्रा मुख्यमंत्री चषक दोन हजार तेवीस ऑलराउंडर सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो बावीस एक गे फॉरवर्ड मधून पुढे ससवत असताना आज खुल्या मोठमोठ्या स्पर्धा गाजवून ठेवल्या आहेत बावीस धावा या दाफकावर लगावल्या गेल्या आहेत सहा चेंडू आणि तीन धावा राहिला मॅचचं समीकरण आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये दोन संघाच्या माध्यमात एक कडवी युद्ध आपल्याला पाहू शकाल एका बाजूला विजय ट्रिपर फाय सिक्स गोखुरे विरुद्ध टीम पाहायला मिळते ती म्हणजे स्वयं इलेव्हन गोरसाई ब हा संघ आपण पाहू शकाल सहा चेंडू तीन धावा राहुल जॉन पहिल्यास बॉल जर पाहिला तर चांगल्या निवड केली जाते इनफिल्डच्या टोवर उडवण्याचा प्रयत्न डीप कव्हरला क्षेत्रक्षक असतील वेगाने पुढे सरसावत असताना दोन कंप्लीट या डावामध्ये एकंदरीत जर पाहिलं तर षटकार येताना दिसत नाही परंतु सिंगल डबलच्या सहाने एक षटकार डेफिनेटली येताना दिसतोय परंतु सिंगल डबलच्या सहाने प्रमोद सर डेफिनेटली मॅचवर पूरपूर पकड बनवले स्वयं इलेव्हन गोरसा ब या संघाने पाच चेंडू आणि एक दहावींची इथून देखील गरज असेल निश्चित स्वरूपातहीच मात्र जे अपकमिंग यंग टॅलेंट असतील काही संघ असतील की गोरसाई बी संघाची रणनीती स्ट्रॅटर्जी काय एक्झॅक्टली असते की पंचवीस डाबा जरी छोटी टोटल असली तरीसुद्धा आम्ही सिंगल डबलला महत्त्व का देतो त्याचं कारण येणाऱ्या मात्र सामन्यामध्ये आम्हाला सेटल व्हायचं आहे येणाऱ्या सामन्यामध्ये मात्र आम्हाला अशाच प्रकारची रणनीती आखायची आहे जर फलंदाजी आली तर डेफिनेटली अशा प्रकारची आम्हाला फलंदाजी करायला मिळेल आणि थोडंसं वेळ घेत आहेत त्याचं कारण एकमेव मुख्य कारण हेच आपल्याला पाहायला मिळतं आता मात्र फुलटॉ चेंडूला कारण ही कासियत राहिलं आहे मी स्वतः डोळ्यासमोर पाहिलं समालोचन करताना जव्वास चष्का कारण जवळजवळ वीस ते बावीस मॅक्झिमम धावा होत्या पाच षटकांचा सामना होता परंतु काय वेळ घेतला होता भावेश पवारने ते चेंडू पाहिले न्यायालय सोडून दिले होते चेंडू पाहिले न्यायालय लिफ्ट केले होते चेंडू पाहिले न्यायालय एक्झिट केले होते आणि तो वेळ घेतात हेच मुख्य कारण पाहायला मिळतं आणि सिंगल डबलला महत्त्व देणारं या वेळेला आपण पाहू शकतायत गुड क्रिकेट क्वालिटी दादा मात्रे यांच्या वतीने